अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा असाच छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. 29 जूनला गुरुवारी आषाढी एकादशी आहे, देवशयनी आषाढी एकादशी आहे. तर आषाढी एकादशीच्या दिवशी गायीला आपल्याला एक वस्तू, एक गोष्ट तुम्हाला खाऊ घालायची आहे, त्यामुळे आपल्या मनामधली कुठलीही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल. खूप प्रभावी हा उपाय आहे आणि आपल्याला माहिती आहे की गायीला आपण खूप महत्त्व देतो. गायीच्या अंगी 33 कोटी देवांचं स्थान आहे, तर त्यामुळे आषाढी एकादशी हा दिवस खूप शुभ आहे आणि अशा शुभ दिवशी जर आपण मोठ्या प्रेमाने, मोठ्या वात्सल्याने अगदी मनापासून जर गायीला आपण ही एक गोष्ट खायला घातली तर तुमच्या मनातली कुठलीही कठीणातली कठीण इच्छा जी आहे ती 100% पूर्ण होईल. तर लक्षात घ्या, आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला हा अगदी सोपा आणि प्रभावी उपाय करायचा आहे. आपल्याला माहिती आहे की गाय जी आहे गायीच्या प्रत्येक गोष्टीचं खूप महत्त्व आहे आणि त्या गायीची प्रत्येक गोष्ट खूप आपण त्याचा आपल्याला फायदा होत असतो. गायीचं दूध, त्यानंतर गायीचं शेण, गायीच्या शेणामुळे नकारात्मकता दूर होते. गायीचं गोमूत्र आपण बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच पूजांमध्ये वापरत असतो. गायीच्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला वापर होत असतो आणि गायीच्या अंगी लक्ष्मीचं स्थान असतं, तर त्यामुळे प्रत्येक सणवारांना आपण गायीची पूजा जी आहे ती केलीच पाहिजे. मला बरेचसे कमेंट येतात, बऱ्याच लोकांची प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःख वगैरे हे असतातच. आपल्या आयुष्यामध्ये एक पण दुःख नाही असा एकही माणूस आपल्याला सापडणार नाही. तर त्यामुळे असे दुःख संकट जे आहे तर ते आपल्यावर येऊ नयेत. बरेचसे संकट जे आहे ते येण्याआधीच टळून जावे यासाठी आपल्याला काही शुभ दिवशी काही उपाय जे आहे ते करायचे असतात. मूलबाळ होत नाही, त्यानंतर नोकरीचे प्रॉब्लेम, प्रमोशन होत नाही, नोकरीमध्ये पगार वाढ होत नाही, कर्जाचे प्रॉब्लेम, नवरा बायकोचं जमत नाही, त्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम, काहीतरी मोठा आजार पण, घरामध्ये सारखा आजार पण, असे जे पण कुठले प्रॉब्लेम असतील तर त्यांच्यापासून, या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी, त्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठलीही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. आषाढी एकादशी हा दिवस खूप मोठा आहे. आपल्या हातून काही पाप किंवा चुका झाल्या असतील तर त्यातून सुटका मिळवण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे आणि सांगितलेले छोटे मोठे उपाय तुम्ही करा, नक्कीच तुमचं संकट जे आहे ते दूर जाईल. आलेल्या समस्यातून बाहेर पडण्यासाठी, त्यातून मार्ग मिळण्यासाठी तुम्हाला 100% याचा फायदा होईल. आता हा उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. उपाय शक्यतो तुम्ही सकाळी करू शकता. तुम्हाला जमत नाहीये, तुम्ही वर्किंग आहात, तर तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण करू शकता. फक्त सकाळी आंघोळ केल्यानंतर, आपण कसं सकाळी एकदम स्वच्छ आंघोळ वगैरे केलेली असते तर त्यामुळे सकाळी केलेलं अतिउत्तम. पण समजा तुम्ही सकाळी नाही करत आहे, दुपारी संध्याकाळी केव्हा करताय, तर त्यावेळेस स्वच्छ पहिले हातपाय धुऊन घ्या आणि त्यानंतरच उपाय करा. आता सगळ्यात पहिले तुम्हाला देवासमोर, मी तुम्हाला सांगते त्या गोष्टी ठेवायच्या आहे. आपण देवपूजा वगैरे करणारच आहे, पूजा कशी करायची आहे याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. व्हिडिओ पूजेचा दाखवला आहे कशी पूजा करायची आहे. तर आपण देवासमोर तुम्हाला गूळ ठेवायचा आहे, त्यानंतर हरभऱ्याची जी डाळ आहे ती तुम्हाला ठेवायची आहे आणि बिना मिठाची, मीठ न टाकलेली पोळी तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे, तर ही जी, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या तुम्हाला पहिले देवाऱ्यासमोर ठेवून याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर जवळपास जिथे कुठे गाय असेल त्या गायीला तुम्हाला उजव्या हाताने या गोष्टी ज्या आहे या खाऊ घालायच्या आहे. कळालं? गूळ, त्यानंतर हरभऱ्याची डाळ आणि मीठ नसलेली पोळी, या गोष्टी आपल्याला उजव्या हाताने गायीला खाऊ घालायच्या आहे. गायीला तुम्ही हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून पायावर पाणी टाकून प्रदक्षिणा घालून नमस्कार करा, गायीला स्पर्श करा आणि त्यानंतर तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहे ह्या तुम्ही गायीला खाऊ घाला. आता तुम्ही म्हणाल, ताई आम्ही शहरामध्ये राहतो, इथे गाय वगैरे नसते. नाही, गाय नसेल असं होणारच नाही. आता आम्ही नाशिक शहरामध्ये राहतो तर इथे सुद्धा अगदी म्हणजे सिटीच्या सेंटरचा हा पॉईंट आहे, पण तरी सुद्धा आपण थोडं, आपल्याला करायचं असेल ना, थोडं सापडवलं की आपल्याला नक्की सापडतं. मनापासून इच्छा असेल ना, मग आपण ती गोष्ट शोधूनच काढतो. तर आमच्या इथे सुद्धा थोडं लांब गेल्यावर एक गोठा आहे, तर तिथे गायी वगैरे असतात. तर दरवेळेस मी वसुबारसच्या दिवशी सुद्धा तिथे जाऊन पूजा करत असते आणि प्रत्येक सणवारांना मी तिथे गायीला नैवेद्य दाखवत असते. तर तुम्ही सुद्धा बघा, नक्की तुम्हाला 100% गाय ही मिळेल. तुमच्या मनात इच्छा असेल तर तुम्हाला 100% गाय ही सापडेलच. तर गायीला या गोष्टी तुम्हाला खाऊ घालायच्या आहे, गायीला नमस्कार करायचा आहे आणि तुमची मनोकामना गायीसमोर हात जोडून व्यक्त करायची आहे की लवकर माझी ही समस्या दूर होऊ दे किंवा माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे, असं तुम्हाला मनापासून गोमातेला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे. या ही गोष्ट केल्यामुळे, हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातले सर्व पितृदोष जे आहे ते नाहीसे होतात. पितृदोष नाहीसे झाले की जीवनातील सर्व संकट, बाधा जे आहे ते दूर होतात आणि आपली प्रगती होत असते.
तुम्ही किती पण देवदेव करा पण तुमच्या डोक्यावर जर पितृदोष असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही प्रगती करू शकत नाही. पहिले पितरांना आपल्या पितरांना प्रसन्न करणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे पितृपक्षामध्ये आणि अमुक एक दिवशी आपण काही गोष्टी केल्याच पाहिजे. पितरांचं स्मरण करून त्यांच्या नावाने घास हा आपण बाजूला टाकलाच पाहिजे. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा कुठल्या पण छोट्या मोठ्या सणांना दान करा, यथाशक्तीने दान करा. तुमच्या पितरांचं स्मरण करून तुम्हाला ते दान करायचं आहे, गरजूंना दान करा. मग भले तुम्ही 1 रुपयाचं काही दान केलं, तुम्ही कोणाला पावडा खाऊ घातला, कोणाला पाणी पाजलं तरी चालेल, यथाशक्तीने दान करा. पण तुमच्या पितरांना स्मरण करून ते दान करा. यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात. आपल्या डोक्यावर किती पण मोठा पितृदोष असेल तर तो निघून जातो आणि मग आपण जी देवाला सेवा करतो, जे काही उपाय तपाय करतो, तर त्याचं फळ मग आपल्याला मिळतं. म्हणून लक्षात ठेवा, यथाशक्तीने दान करा, पितरांचं स्मरण करा. आणि हा उपाय केल्यामुळे गायीला तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी गुळ, हरभऱ्याची डाळ आणि भिना मिठाची पोळी उजव्या हाताने खाऊ घाला. सांगितल्याप्रमाणे गायीला प्रार्थना करा, नक्कीच 100% तुम्ही समस्येतून बाहेर पडाल. मोठ्यात मोठ्या संकटातून तुम्ही बाहेर पडाल, मोठ्यात मोठ्या अडचणीतून तुम्ही बाहेर पडाल आणि तुमच्या मनातली इच्छा जी आहे ती नक्कीच पूर्ण होईल. तर अतिशय हा साधा सोपा उपाय आहे, आषाढी एकादशीच्या दिवशी न चुकता करा. सांगितलेली माहिती आणि उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.